नमस्कार मित्रांनो, स्टडी स्पीचच्या दुसऱ्या भागामध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की नोट्स कशा काढायच्या, जेणेकरून परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्याला रिव्हिजन करायला सोपं जाईल, सहज जाईल. त्यासोबतच रिवाईज करताना किंवा अभ्यास करताना आपल्याकडून काय काय कन्सेप्ट आपल्या लक्षात नाहीत आलेल्या, हे पण आपल्याला पहिल्या पार्टमध्ये लक्षात येईल. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण आज पाहणार आहोत की फॉरगेटफुलनेस किंवा अबाउट मेमरी किंवा आपली जी स्मरणशक्ती असते ती कशाप्रकारे काम करते, तर ह्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांना बरेच वेळा असं जाणवतं की आपण वर्षभर चांगल्या प्रकारे अभ्यास करतो, पण परीक्षेमध्ये आपल्याला केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आठवत नाही, आणि परीक्षेच्या हॉलच्या बाहेर आपण आलो की लगेच लगेच आपल्याला सर्व अभ्यास छान प्रकारे आठवतो. मग वर्षभर केलेला अभ्यास तर हवा तसा उपयोग होत नाही आणि त्याचा आपल्याला परफॉर्मन्स मध्ये रूपांतर करता येत नाही, तर असं का होतं? व्हाय स्टुडंट्स फॉरगेट्स इन एक्झामिनेशन? फक्त हे लेखी परीक्षा पुरतच मर्यादित नाहीये, तर सारखी एकसारखीच कंडिशन आपली ओरल परीक्षा झाली की आपण व्हायवा म्हणतो किंवा तोंडी परीक्षा म्हणतो त्यामध्ये पण होतं. ज्यामुळे आपल्याला टीचर किंवा आपले एक्झामिनर काही प्रश्न विचारतात, आपलं डोकं ब्लॉक होऊन जातं किंवा ब्लँक होतं, आपल्याला आठवतच नाही, आणि जेव्हा आपण एक्झामिनेशन रूमच्या बाहेर येतो लगेच आपल्याला सर्वच जास्त आवडतं. तर हे असं का होतं या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर पुढे जाण्याच्या अगोदर आपल्याला सर्वात अगोदर हे माहीत पाहिजे की आपल्या मेंदूमध्ये स्मरणशक्ती कशा प्रकारे स्टोअर होते किंवा आपल्या मेंदूची स्मरणशक्ती किती आहे. तर आपल्या मेंदूची क्षमता जर का आपण जीबी मध्ये कॅल्क्युलेट केलं तर अंदाजे ती आहे 256 बिलियन जीबी. म्हणजे जगभरातले सर्व कॉम्प्युटर जर एकत्र आणले तरी कदाचित तेवढी कॅपॅसिटी होणार नाही, त्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी आपल्या एका ब्रेनची आहे, आणि सायंटिस्ट तिथपर्यंत ती मोजू शकलेली आहोत. कदाचित ती कॅपॅसिटी त्यापेक्षाही जास्त असू शकते, पण तरी देखील आपण साधे साधे गणित विसरतो, काल सकाळी आपण काय नाश्ता केला ते विसरतो. तर असं का होतं? तर आपण आपल्या मेमरीचा योग्य प्रकारे उपयोग करत नाही, आणि परीक्षेमध्ये तर आपल्या मेमरीचा पूर्णपणे एकदम गोंधळच होऊन जातो. आपली परीक्षेमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं असतं की आपली स्मरणशक्ती, आपण जो अभ्यास केलेला आहे तो पटकन आठवणं आणि तो पेपरवर लिहिणं, तर आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतात. तुम्ही वर्षभर छान अभ्यास केलाय पण परीक्षेमध्ये जर का तुम्हाला ते लिहिता नाही आलं तर काही उपयोग नाही आहे. आपली मेमरी मेंदूमध्ये कशा प्रकारे स्टोअर होते, तर आपल्या सर्वांना माहिती की मेमरी स्टोअर होण्यासाठी हिप्पो कॅम्पस नावाचा एक खूप आवश्यक घटक आहे. अगदी बरोबर, मेमरी स्टोअर करण्यासाठी हा जो हिप्पो कॅम्पस आहे तो खूप महत्वाचा घटक आहे, पण हिप्पो कॅम्पस सोबतच अॅमिग्डाला हा पण एक तेवढाच महत्वाचा घटक आहे. तर या दोन घटकाद्वारे या किंवा या दोन मेंदूच्या पार्ट्स मध्ये आपली मेमरी स्टोअर होते. हिप्पो कॅम्पस मध्ये फक्त आपली स्मरणशक्ती तयार स्टोअर होते, तर अॅमिग्डाला मध्ये स्मरणशक्ती सोबत ज्या अटॅच इमोशन्स आहेत किंवा ज्या भावभावना आहेत किंवा आपल्या मनाची जी स्थिती आहे किंवा स्टेट ऑफ माइंड म्हणतो, ती पण या स्मरणशक्तीसोबत जोडल्या जाते, आणि अशा प्रकारे स्मरणशक्ती मेंदूमध्ये स्टोअर होते. तर स्मरणशक्ती स्टोअर होते म्हणजे फक्त फक्त माहितीच नाही, तर ती माहिती आपण मनाच्या कोणत्या कंडिशन मध्ये स्टोअर केलेली, ती मनाची स्थिती पण त्या मेमरी सोबत किंवा त्या स्मरणशक्तीसोबत अटॅच होते. तर थोडक्यात काय की मेमरी जी आहे तर यामध्ये लर्निंग म्हणजे केलेली माहिती आणि इमोशन्स या दोन्हीचे एकत्रित मिळून ही मेमरी किंवा ही स्मरणशक्ती तयार होते. तर जेव्हा तयार झालेली मेमरी आपल्या मेंदूमध्ये स्टोअर होते, तर मेंदूमधून ती मेमरी आपण जेव्हा रिट्राईव्ह करतो किंवा आठवतो तेव्हा हे दोन्ही गोष्टी सोबतच होतात. तर आपण ज्या कंडिशन मध्ये ज्या मनाच्या स्थितीमध्ये मेंदूमध्ये मेमरी आपण स्टोअर केलेली आहे, सिमिलर मानसिक स्थिती असेल किंवा सिमिलर मनाची कंडिशन जर का असेल, तर ती मेमरी आपल्याला सहजपणे आठवते किंवा आपण रिट्राईव्ह करता येते. तर याला आपण म्हणतो स्टेट डिपेंडंट मेमरीज. तर थोडक्यात काय की तुम्ही खूप ताणतणावाच्या कंडिशन मध्ये किंवा खूप टेन्शनच्या कंडिशन मध्ये जर का अभ्यास केला, तर तो अभ्यास केलेला आपल्या हिप्पो कॅम्पस आणि अॅमिग्डाला या मेंदूच्या भागामध्ये स्टोअर होणार. फक्त अभ्यासच स्टोअर नाही होणार, तर अभ्यासासोबत ताणतणावाची तुमची मनाची स्थिती पण एकत्र स्टोअर होणार, आणि जेव्हा तुम्हाला ती मेमरी आठवायची असेल तर ताणतणावाच्या कंडिशन मध्ये केलेला अभ्यास हा ताणतणावाच्या कंडिशन मध्ये सहजपणे आठवेल. थोडक्यात काय, आपण परीक्षा उद्या आहे, आज खूप अभ्यास केला, तर आज आपण जो काही अभ्यास केला जे काही वाचन केलेले ते आपल्याला परीक्षेमध्ये खूप सहजपणे आठवतं, आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. पण वर्षभर केलेला अभ्यास आठवायला आपल्याला वेळ लागतो. का? तर परीक्षेच्या आदल्या दिवशी आपली मनाची कंडिशन कशी असते, तर नक्कीच आपली कंडिशन ताणतणावाखाली असते. परीक्षेमध्ये पण कंडिशन कशी असते, तर ताणतणावाखाली असते, आणि इन्फॉर्मेशन तर आपण स्टोअर केलेली आहे. तर इन्फॉर्मेशन, अभ्यास, मनाची स्थिती, ताणतणावाची ही दोन्ही स्टोअर झाली मेंदूमध्ये. आता आपल्याला ती इन्फॉर्मेशन जेव्हा आठवायची आहे तेव्हा परीक्षेमध्ये आपण जेव्हा आठवत असतो ते इन्फॉर्मेशन तर आहे, आणि मनाची स्थिती कशी, ताणतणावाची. सर मग ताणतणावाची
मेमरी आपल्याला पटकन आठवेल. पण वर्षभर जे आपण निवांतपणे अभ्यास केलेला असतो, शांतपणे अभ्यास केलेला असतो, रिलॅक्स कंडिशन मध्ये अभ्यास केलेला असतो, त्यावेळेस इन्फॉर्मेशन अभ्यास अटॅच जी मेमरी आहे ती रिलॅक्स कंडिशनची. आता रिलॅक्स कंडिशन मध्ये आपण जो काही अभ्यास केलेला आहे तो ताणतणावच्या कंडिशन मध्ये सहजासहजी आठवत नाही, त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो किंवा खूप एफर्ट्स लागतात. तर याला म्हणतात स्टेट डिपेंडेंट मेमरीज. तर थोडक्यात काय, जी मेमरी आपल्याला आठवायला, कोणती मेमरी पटकन आठवते, तर मेमरी अशा कंडिशन मध्ये आठवते ज्या कंडिशन मध्ये, ज्या मनाच्या स्थितीमध्ये ती मेमरी आपण स्टोअर केलेली आहे. आता याचा परीक्षेमध्ये आपल्याला उपयोग कसा करायचा, तर आता स्टेट डिपेंडेंट मेमरी ही प्रत्येक ह्युमन बिंग मध्ये काम करते. मग जर आपल्याला परीक्षेमध्ये चांगला परफॉर्मन्स करायचा असेल तर मग अभ्यास करताना आतापासून आपल्याला काय करायला पाहिजे, एक तर ताणतणावमध्ये आतापासूनच आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, टेन्शन मध्ये अभ्यास करायला पाहिजे, जेणेकरून परीक्षेचे जे 3 तास असतील त्या 3 तासामध्ये आपल्याला केलेला अभ्यास सर्व व्यवस्थित प्रकारे आठवेल आणि आपला परफॉर्मन्स चांगला होईल. किंवा दुसरा पर्याय आहे, आतापासून शांतपणे रिलॅक्स कंडिशन मध्ये अभ्यास करा, परीक्षेचे जे 3 तास असतील त्या 3 तासामध्ये पण रिलॅक्सपणे परीक्षा द्या. सोपा पर्याय कोणता आहे, पहिला की दुसरा, आतापासून 3 मिनिट ताणतणावमध्ये अभ्यास करा आणि परीक्षेची 3 तास ताणतणावमध्ये द्या. हा झाला पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय, आतापासून रिलॅक्सपणे अभ्यास करा, शांतपणे अभ्यास करा, परीक्षेचे 3 तास जे आहेत ते रिलॅक्सपणे द्या, तुमचा परफॉर्मन्स चांगला होईल. तर नक्कीच दुसरा पर्याय सोपा आहे. आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर सर ऐकायला तरी सोपं वाटतं पण एवढं सहज आहे का ते, तर हे खरंच सोपं आहे. अभ्यास करताना फक्त तुम्ही 30 ते 40 सेकंद किंवा 1 मिनिट शांतपणे डोळे बंद करायचे आणि श्वास येतो कसा जातो कसा यावर लक्ष केंद्रित करायचं आणि मग अभ्यास करायचा. जेव्हाही तुम्ही अभ्यास कराल तेव्हा अशा प्रकारे अभ्यास करा, अभ्यासाची सुरुवात करायची, 1 मिनिट फक्त ब्रिदिंग एक्झरसाइज करायची आणि सेम ब्रिदिंग एक्झरसाइज परीक्षेमध्ये पण करायची. परीक्षा 3 तासाची असेल, समजा तुमचा पेपर 10 ते 1 वाजेपर्यंत असेल तर 10:30 एक्झाम हॉल मध्ये जायचं, 10:30 ते 10 वाजेपर्यंत शांतपणे 2 ते 3 मिनिट ब्रिदिंग एक्झरसाइज करायची, त्यानंतर 11 वाजता एकदा ब्रिदिंग एक्झरसाइज करायची 10 ते 11 पेपर झाल्यानंतर आणि 12 वाजता करायची. असं अंदाजे 50 ते 60 मिनिटानंतर एक्झाम मध्ये पण 1 मिनिट जर का तुम्ही ब्रिदिंग एक्झरसाइज केली तर तुमचं मन शांत होईल आणि स्थिर होईल. आणि जेव्हा मन शांत आणि स्थिर असेल एक्झाम मध्ये तेव्हा तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास सहजपणे आठवायला लागेल. पण या ब्रिदिंग एक्झरसाइजची तुम्हाला आतापासून सवय करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमची मनाची जी स्टेट ऑफ माइंड असेल ते आतापासून रिलॅक्स होईल, छान होईल, ब्रिदिंग एक्झरसाइज पण तुम्हाला अगदी सहजपणे करता येईल. तर अशा प्रकारे आजपासूनच तुम्ही जर का 1 मिनिट ब्रिदिंग एक्झरसाइज जर का स्टार्ट केली तर परीक्षा तुमची नक्कीच आरामदायी जाईल, आनंददायी जाईल आणि त्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स पण चांगला होईल. आणि सर्वात महत्वाची दुसरी गोष्ट की बायोलॉजिकल क्लॉक. जसं स्टेट डिपेंडेंट मेमरीमध्ये बायोलॉजिकल क्लॉकचा पण खूप मोठा रोल आहे. बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे काय, की मेंदूमध्ये आपलं एक घड्याळ चालू असतं आणि त्या घड्याळाचा एक नैसर्गिक रिदम असतो. तर घड्याळाचा नैसर्गिक रिदम कसा असतो की दिवसात ते जागरूक असतं आणि रात्री शांतपणे झोपलेलं असतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा सवय असते की रात्रभर अभ्यास करायचा, पहाटे 5 ला झोपायचं आणि मग 12 वाजता उठायचं. आता अशा प्रकारे जर का तुम्ही अभ्यास करत असाल की दिवसभर झोपणं आणि रात्री अभ्यास करणं, तर तुमच्या मेंदूला सवय कशी लागणार की दिवसभर झोपायचं आणि रात्री जागरण करायचं. आता तुमची परीक्षा कधी दिवसा असते का रात्री असते, समजा तुमची पेपर आहे 10 ते 1 वाजेपर्यंत आणि तुम्हाला 10 ते 1 ला तुमच्या मेंदूला जर का सवय असेल की झोपा करायची, कारण का तुम्ही पहाटे 5-6 ला झोपलेला, तर मेंदूला 5-10 ते 1 या वेळेमध्ये अभ्यास करण्याची किंवा मेंदूला ताण देण्याची किंवा गोष्टी आठवण्याची सवय नसते आणि मग परीक्षेमध्ये आपला परफॉर्मन्स डाऊन होतो. तर त्यामुळे आतापासूनच तुमच्या मेंदूला, तुमच्या ब्रेनला बायोलॉजिकल क्लॉक सोबत ट्यून अप करा. तुमच्या परीक्षेचा जो वेळ असेल त्या वेळेमध्ये तुमचा मेंदू जागरूक पाहिजे, अलर्ट पाहिजे आणि खूप छान प्रकारे ऍक्टिव्ह पाहिजे. तर तुमची परीक्षा 10 ते 1 असेल किंवा 2 ते 5 असेल, अंदाजे 9 वाजल्यापासून ते 5 च्या दरम्यान परीक्षेचा वेळ कधी पण असू शकते. तर तुमच्या अभ्यासाचा टायमिंग अशा प्रकारे ठेवा जेणेकरून 9 ते 5 पर्यंत तुम्ही दिवसभर अभ्यासाच्या विश्वामध्ये गुंतलेले असाल. मेंदूला कंपल्सरी अभ्यासाचा विचार असले पाहिजेत आणि अभ्यासामध्ये गुंतलेला पाहिजे, जेणेकरून मेंदूच्या ते अंगवळणी पडेल. आणि एकदा मेंदूला 10 ते 5 किंवा 9 ते 5 या वेळेमध्ये अभ्यास करणं अंगवळणी पडलं तर मेंदूमध्ये ज्या मेमरी स्टोअर केलेल्या आहेत त्या मेमरी आपल्याला सहजपणे आठवता येतील. थोडक्यात काय, तर आपण स्टेट डिपेंडंट मेमरीजला ट्यून अप करतोय आपल्या ब्रेन प्रमाणे आणि तुमची परीक्षा नक्कीच चांगली जाईल. आणि अशा प्रकारे रिलॅक्स राहून अभ्यास केला, बायोलॉजिकल क्लॉकला ट्यून अप केलं तर तुमची मानसिक अवस्था पण खूप छान राहील, तुमची सत्संगी बुद्धी पण खूप छान राहील आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल पण खूप चांगला होईल. तर अशा प्रकारे तुम्ही आजपासूनच अभ्यासाला चालू करा जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर मग ट्यून अप करण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट काय, की सकाळी लवकर उठायचं.
लवकर म्हणजे काय की अंदाजे तर आयडियल टाइम ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्याच्या 1 तास अगोदर असतो. पण ठीक आहे, समजा तुम्ही 8 वाजता उठताय तर पुढच्या 10 दिवसामध्ये टार्गेट ठेवा की 7:30 वाजता उठायचं. समजा 7 वाजता उठताय तर अर्धा तास लवकर उठा, 6 वाजता उठताय तर 10 मिनिट लवकर उठा. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप अंदाजे महिना 2 महिन्यामध्ये लवकरात लवकर उठण्याची सवय करा. दर 5 ते 10 दिवसाला तुम्ही 10 मिनिट ते 15 मिनिट लवकर उठू शकता आणि सकाळी सकाळी अभ्यास करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या दिवस एकदम छान जाईल. तर अशा प्रकारे आजपासून तुम्ही अभ्यासाला चालू केलं तर नक्कीच तुमची परीक्षा पण खूप छान जाईल आणि तुम्हाला अभ्यास जो लक्षात ठेवलेला आहे तो परीक्षेमध्ये योग्य प्रकारे रिट्राईव्ह करता येईल किंवा योग्य प्रकारे आठवेल. धन्यवाद. जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे पहा. तुम्हाला काही अडचण वाटली, काही डाऊट वाटला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत पण शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोरिंग सब्जेक्ट किंवा न आवडता सब्जेक्ट कशा प्रकारे अभ्यास करायचा याविषयी डिस्कस करणार आहोत. तर या चॅनलची नोटिफिकेशन मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.